नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन डिझाईन. तर त्याच्यासाठी आपण हा कपडा घेतला आहे एक्स्ट्रा डिझाईनसाठी, आणि हा साडीमधला कपडा घेतला आहे, आणि हा आपण ब्लाऊज पीस कट करून घेतला आहे. तर याची उंची आहे 15, शिवून 14 होईल, आणि छातीची गडी आहे 10.5, गळा रुंदी आहे 2.5, आणि शोल्डर आहे 3, आणि मुंडाची खोली 6 टाकली आपण. आणि हा चौकोनी बॉक्स मी असा गळ्याचा करून घेतला आहे. मी तुम्हाला डिझाईनचे गळे सांगितलेलेच आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकताय. आणि गळ्याची उंची घेतली आहे 10 इंच. तर आता हे कसं स्टिच करायचं तुम्हाला मी दाखवते. एकदम छान व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका, कारण मी छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत. तर आता हा चौकोनी गळा आहे तसाच कट करून घ्यायचा, सेम आहे तसाच घ्यायचा. नंतर या पद्धतीने हा कपडा आपण बाजूला ठेवू, आणि नंतर हा आहे तसेच ठेवून घ्यायचं. खालची बाजू सोयीची ठेवायची, वरची बाजू उलटी ठेवायची, म्हणजे आपला सर्व पोर्शन सारखा येईल. तर बरोबर सेंटरला इथं आपण पिन लावून घेऊ, म्हणजे कपडा सरकणार नाही आणि बाकीचा कपडा मग सरकत नाही. तर आहे त्या पद्धतीने आपण त्याला स्टिच करून घेऊ. बरोबर आहे त्या गळ्यावर स्टिच करून घ्यायचं. आपल्याला गळ्याची पट्टी मारायची आहे, त्यामुळे आहे त्या पद्धतीने हे स्टिच करत. आता बरोबर या पद्धतीने घ्यायचं. मशीन फिरत फिरत व्यवस्थित गळ्याला टिक मारत घ्यायची. या पद्धतीने झाली आपली टिप मारून. तर आता खालच्या बाजून टिप मारून घेऊ आपण. आता आपण खालच्या बाजून टिप मारून घेतली. आता गळ्याचा जो आकार आहे तो आकाराप्रमाणे कपडा कट करून घ्यायचा. आहे तोच मधला कपडा कट करून घ्यायचा. खूप छान डिझाईन आहे, वेगळी जरा काहीतरी, म्हणून तुम्हाला दाखवते. त्याच त्याच डिझाईन आपल्या शिवून कंटाळा येतो नुसते पॅचवर्क लावा वगैरे. खूप सुंदर अशी डिझाईन आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता ज्या ठिकाणी कोण आहे त्या ठिकाणी कट मारून घ्यायचा, वाटलंच तर मध्ये एखादा द्यायचा. आणि ज्या ठिकाणी कोण आहे त्या ठिकाणी कोण्यापर्यंत घ्यायचा, पण ज्या ठिकाणी आपण शिलाई मारलेली त्याच्या आतमध्येच घ्यायचा. आता हा कपडा आपण सोयीचा करून घेऊ. या पद्धतीने व्यवस्थित असा आतमध्ये हात टाकून कपडा बाहेर काढून घ्यायचा. आता या पद्धतीने बघा, आता यावर आपण दापटीप घेणार आहोत. तो व्यवस्थित कपडा प्रेस करून मगच दापटीप घ्यायचं. कपडा अगोदर मशीनमध्ये गुंतून घ्यायचा, म्हणजे आपल्याला कपडा टाईट करायला कपडा ओढला जातो. या पद्धतीने पुन्हा मशीन फिरून घ्यायची. त्या गळ्याचा जो आकार आहे त्या आकाराने मशीन फिरवायची, म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज पडत नाही. पद्धतीने मशीन फिरून घ्यायची पुन्हा, आणि कपडा प्रेस करत बरोबर ठीक आहे. आता आपण हे घेतले टिप मारून, आता खालच्या बाजूने पण टिप मारून घेऊ, म्हणजे दाप टिप. आपला वरचा कपडा स्ट्रेट करायचा, म्हणजे खालची टिप वरती घेऊ. या पद्धतीने झाली आपल्याला खालची टिप मारून, आपला गळा तयार झाला आहे. आता आपण याला हे करणार आहोत, इथले डॉट देणार आहोत. हे टक्स कसे मारायचे, बरोबर सेंटरला घ्यायचा पॉईंट, तसं 4.5 इंच घ्यायचा असतो तो. म्हणजे आता मी माझं काम सराव झालेलं आहे, त्याच्यामुळे मला मोजावं लागत नाही. तर तुम्ही जर नवीन असाल तर 4.5 इंचाचा बरोबर इथून शोल्डरला सेंटर घ्यायचा, आणि 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे ब्लाऊज खूप छान बसतं पाठीमागून. बरोबर जिथं गळा संपतो आपला तिथपर्यंतच घ्यायचा. गळा जर मोठा असेल तर जिथं गळा संपतो तिथपर्यंतच घ्यायचा. आता आपली ही डिझाईन तयार झाली, आता आपण याची बनवू डिझाईन. तर डिझाईनसाठी उलट्या सोयीचा कपडा पाहून घ्यायचा, आणि त्यावर या बाजूने अशी टिप मारून घ्यायची. बरोबर आहे त्याप्रमाणेच टिप मारून घ्यायची.
नंतर आता आपले नेक्स्ट पल्टी मारायची त्या किंवा आपण बंद केलं तरी पण चालतं आपल्याला सुईचं काय एवढा नंतर काय एवढा त्रास होत नाही. माझ्याकडे ही स्ट्रीप आहे इथून थोडंसं निघाले धागा तर माझ्याकडे ही स्ट्रीप आहे. या स्ट्रीपच्या साह्याने मी आता याची पल्टी मारून घेते. म्हणजे तुम्ही सुई वगैरे असेल तर कशाच्या साह्याने घेतली तरी चालते पण पटकन डिझाईन करायसाठी मग मी असा उपाय करते. आपल्याकडे जर लांब स्केल वगैरे जर असेल तर त्याने फास्ट होतं. मग या पद्धतीने बघा आता आपण याला पल्टी मारली. आता ज्या ठिकाणी टिक मारली आपण त्या ठिकाणी टिक मारून घेऊ म्हणजे आपलं डिझाईन फिनिशिंगमध्ये येईल. ज्या ठिकाणी टिक मारलेली त्या ठिकाणी दापटीप घ्यायची. फिनिशिंग महत्त्वाची असते डिझाईन किंवा ब्लाऊज शिवण्यासाठी. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करून पाहता आपण करून घेतली आहे नाडी. तर याचे बघा आपल्याला आता किती पार्ट बनवायचे ते बघू आपण नंतर. आणि आपला हा एक साडीतला कपडा आहे. थोड्या वेळ हा बाजूला ठेवू. हा साडीतला कपडा आहे याची पण डिझाईन बनवायची आपल्याला. हा पण लागेल आपल्याला. तर याचा पण कडेने अशी स्टिच करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने जे जसं आपण त्याची पट्टी मारते बरोबर यामध्ये हा कपडा गुंतवायचा आणि याची पल्टी मारून घ्यायची. तर ही झाली आपली याची पण डिझाईन तयार. आता याला पण आपण कडेला अशी टिक मारू म्हणजे आपली स्ट्रीप छान दिसते डिझाईनमध्ये. दुसरं काही नाही, काय मारायची गरज नसते. प्रेस कोणी कोणी प्रेस करून घेतं आणि मी काय एवढं प्रेस वगैरे करायचं झंझटमध्ये पडत नाही. हे झाले आपले दोन्ही डिझाईनच्या स्ट्रीप तयार. आणि आता आपण हा गळा ठेवून घेऊ आणि गळ्याचं अंतर किती आहे मोजून घ्यायचं. गळ्याचं अंतर आहे 6 इंच. तर 7-7 इंचाच्या स्ट्रीप कट करून घ्यायच्या. 7-7-8-8 इंचाच्या येतो. 8 इंच येतो म्हणजे दोन्ही बाजूने 1-1 इंच आतमध्ये जाईल. या पद्धतीने दोन स्ट्रीप कट करून घ्यायच्या आणि याच्या पण दोन स्ट्रीप कट करून घ्यायच्या. तर आता हे आपण अंदाजेच घेतले की खूप मोठं होतं. आणि आता याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कॅनव्हास वगैरे. तर म्हणजे अत्र हा कॅनव्हास किती आहे तो बघून घ्यायचा. एक्स्ट्रा असेल तो कट करून टाकायचा. आणि आता बघा मी कुठल्या कशा पद्धतीने स्ट्रीप ठेवते. या पद्धती वरच्या बाजूने पांगून ठेवायच्या आणि खालच्या बाजूने एकावर एक घ्यायची स्ट्रीप बरोबर. बघा तुमच्या लक्षात आले का तुम्ही कशा ठेवल्यात स्ट्रीप. खालच्या बाजूने एकावर एक घेतल्यात आणि वरच्या बाजूने पांगून घेतल्यात. तर या पद्धतीने स्ट्रीप जोडायच्या. तर पहिल्या आपण पहिली ही जोडून घेऊ. आता दुसरी जोडून घेऊ. त्यावर दुसरी पसरून ठेवायची आणि पुन्हा याच्यावरच घ्यायची. पुन्हा तिसरी पण थोडीशी पसरून घ्यायची आणि पुन्हा ही याच्यावरच घ्यायची. आणि तिसरी स्ट्रीप पण यावरच घे. वरची थोडी पसरून घ्यायची आणि ही याच्यावरच घ्यायची. या पद्धतीने आता हा एक्स्ट्राचा कपडा कॅनव्हास जो असेल तो कट करून टाकायचा. या बाजूचा पण आता हे आपण यावर डिझाईन ठेवून घेणार. या पद्धतीने डिझाईन ॲडजस्ट करायची. वरच्या बाजूने तिरपी ठेवायची आणि खालच्या बाजूने
पर्यंत त्याला मशीन फिरून घ्यायची आणि ह्या पद्धतीने डिझाईन मांडून घ्यायची. मशीन फिरून घ्यायची आणि या पद्धतीने ही झाली आपली आता डिझाईन शिवून तयार. आता या बाजूने आपण फूल बनवणार आहोत. फूल कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवते. ही आपली स्ट्रीप आहे, ही अशी करायची. आपल्याकडे जो धागा असेल त्या धाग्याला थोडीशी गाठ मारून ही असं करून घ्यायचं, डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला असे टाके टाकत चालायचे बरोबर. या पद्धतीने टाके टाकत चालायचे. या पद्धतीने टाके घेतली, टाकून आपली सुई काढून घ्यायची आणि ह्या दोन्ही धाग्यांची मिळून अशी गाठ मारायची, व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची. राहिलेला एवढा कट करून टाकायचा. आता बघा हे किती अतिशय सुंदर असं फूल तयार होतं आपलं. हे फूल आपण इथं लावणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला नाडी हवी आहे, तर आपण छोटीशी नाडी घेणार आहोत एकदम या पद्धतीने आणि याला लटकण बनवणार आहोत. तर लटकण आपण याच कलरची बनवू. या पद्धतीने असे चौकोन काढून घ्यायचे आणि हा चौकोनाचा त्रिकोण करायचा. नंतर हा टोक इथं घ्यायचा, हा टोक इथं घ्यायचा आणि यावर ही दोरी ठेवून तिरपी टीप मारून घ्यायची. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. आता या बाजूने पण तसंच करणार आपण. हा चौकोनी कपडा आहे फोल्ड करून घ्यायचा सोयीच्या बाजूने. हा फोल्ड केला की या बाजूने इथं ठेवून घ्यायचं हे आणि ह्या बाजूने इथं ठेवून घ्यायचं आहे. आणि हा कपडा याच्यामध्ये घालून दोरीमध्ये घालून या ठिकाणाहून अशी स्टिच करून घ्यायची आणि तिरपीटीक मारून घ्यायची. आता बघा या पद्धतीने किती अतिशय सुंदर असं लटकण तयार होतं आपला दोरा निसटला. या पद्धतीने बघा आपण याची पलटी मारणार आहोत. दोरीने सोडून घ्यायचं रे बाहेर. हे बघा आप किती सुंदर गुलाबाच्या पाकळीसारखं लटकण तयार झालं आपलं. याचं पण होईल. हे बघा दोन गुलाबाच्या पाकळ्या आपल्या तयार झाल्या, तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर. आणि आता याचं असे दोन असं बो करायचा याचा तयार असा आणि या खाली अटॅच करून घ्यायचा. तुम्ही तुम्हाला दाखवते कसं अटॅच करायचं ते. आपण सुई घेतली एकून आणि हा कपडा ठेवून घ्यायचा बरोबर अशी. या ठिकाणी असं ठेवून घ्यायचं आणि या ठिकाणी खालून स्टिच करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला दिसायला असं बरोबर धागे टाकत चालायचे. आता हे या ठिकाणी बोच्या साह्याने लावून घ्यायचं सुईच्या साह्याने. अतिशय सुंदर असं फूल तयार झालं आपलं. आता हे फूल या ठिकाणी लावून घ्यायचं, या ठिकाणी ठेवायचं, खालून सुई काढायची. आणि तुम्हाला जेवढं पॅक करायचं तेवढं पॅक करून घ्यायचं आणि नंतर धागा आतमध्ये टाकून बघा या पद्धतीने दिसेल आपली डिझाईन. या पद्धतीने दिसते आपली डिझाईन, या पद्धतीने तयार झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. याच पद्धतीने नवीन नवीन डिझाईन आणि व्हिडिओ घेऊन यायचा मी प्रयत्न करेन. जर आवडलेस लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.